मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात फेसबुक व व्हॉट्सअपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास समाज माध्यमांवरती पोस्ट टाकणाऱ्या विवेक पांडे व सतीश पिंपळ यांच्या दुकानात जाऊन सामानाची फेक करून लाखो रुपयांचं नुकसान केलं आहे. वणी शहरात काही काळ तणावाचं वातावरण देखील यामुळे निर्माण झालं. या प्रकरणी माजी आमदार विश्वास नांदेकरसह 7 जणांना अटक केली आहे व पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव करत आहेत. नमस्कार, मी पदानू पिंपळे. माझं दुकान इथे नांदेपाळ रोडवर आहे. काही प्रकरण असतो, काही काल झालं होतं, त्यावर आज विश्वास नांदेकर आणि त्यांचे 25-30 कार्यकर्ते हे आमच्या घरी येऊन तोडफोड केली. पूर्ण दुकान तोडफोड केलं. 1.5 लाखाचं माझं नुकसान झालं. इतके क्रूर होते हे लोक की त्यांना 3 वर्षाचं बाळ सुद्धा दिसलं नाही. तिथे त्याच्या बाजूला गाडी पडली तरी हे लोक थांबले नाही. बरं झालं, देवाच्या कृपेने तो बाळ वाचला. त्याला आम्ही घेऊन दुसऱ्या घरी नेऊन ठेवून दिलं आणि यांनी पूर्ण नुकसान करून टाकलं. पूर्ण काचं वाचं फुटले घरात येत होते. घराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला मारहाण करायचा प्रयत्न केला. देवाच्या कृपेने कोणाला काही इजा झालेली नाही आहे. आणि हे तर म्हणजे याची अरेरावीच झाली आहे. म्हणजे यांची सरकार आहे तर हे लोक काही करतील, घरात घुसून मारतील. यांची शिवसेनेची सरकार आहे म्हणजे हे लोक गुंडे आहेत का? अक्षरशः गुंड्यासारखेच करून झालेत ना आजकाल. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.